क्राइम स्पॉट ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला कल्याण पोलिसांनी केले अटक। दागिन्यांसह मोबाईल, एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम केली हस्तगत। भिवंडी परिसरात राहणाऱ्या जावेद सलीम शहा याने कल्याणच्या रामबाग आणि विविध भागांमध्ये 3 घरफोड्या केल्या होत्या। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतात। पोलिसांनी 2 पथक तयार करून याचा तपास सुरू केला। दरम्यान 5 दिवस अथक परिश्रम केल्यानंतर सीसीटीव्ही व तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या गुप्त माहितीद्वारे आरोपी भिवंडीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून जावेदला अटक केली। त्याच्याकडून तब्बल 6,24,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। याच्या मागे कोणत्या टोळीचा सहभाग आहे का याचा देखील पोलीस तपास करीत आहेत। कल्याण डिव्हिजन मधील महात्मा फुले पोलीस स्टेशन अंतर्गत मार्च महिन्यामध्ये 3 घरफोड्या त्या ठिकाणी झालेल्या होत्या। ह्याच्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनचे सिनियर PI श्री अशोक हनुमाने, क्राईम PI प्रदीप पाटील, PI देशमुख, API सरोदे, PSI वाघ व त्यांचे सर्व DB टीम यांनी अथक परिश्रम घेऊन हे तिन्ही घरफोडीचे गुन्हे त्या ठिकाणी उघडकीस आणलेले आहे। सदर घरफोडी ज्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 6.25 लाख रुपयेचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, LED TV आणि रोख रक्कम त्या ठिकाणी आमच्या लोकांनी हस्तगत केलेली आहे। ह्याच्यामधील जो आरोपी आहे तो जावेद अख्तर मोहम्मद सलीम शाह वय वर्ष 27 हा राहणार शांतीनगर भिवंडी या ठिकाणचा आहे। त्याच्यावर त्या ठिकाणी देखील एक गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी त्यांनी फार कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी केल्यामुळं उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण। आता वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।